वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे ते राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन रोहित यांच्यासाठी. शॉर्ट पिक पद्धतीचा चेंडू त्यावर नक्कीच एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे रोहित यांना. स्ट्राईक एंडला आले ते जय जाधव तसेच गोलंदाजी मार्गवर आहे ते दुसरा चेंडू घेऊन सज्ज श्रवण. जय जाधव रोहित फुलटॉस चेंडू उत्कृष्ट असा शॉट मारलेला पण झाडामुळे आणलेला आहे त्यामुळे एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे ते जय यांना. दुसरा चेंडू घेऊन सज्ज श्रवण स्ट्राईक आणला होतो रूप. कॉड घेऊन राहिले होते रूप उत्कृष्ट असा जेल घेतला होता यष्टीरक्षकाकडून यष्टीरक्षकाने कुणाल गुंडेवाड यांनी. रोहित जाधव यांची जागा चालवण्यासाठी आले होते यश गुंडेवाड मॅन फ्रॉम तारबे बुल्स कॅम्प बिल्डिंग नंबर 4. ऍड्रेस सांगितला चौथा चेंडू घेऊन सज्ज कवरच्या दिशेने टोळला चेंडू यश गुंडेवाड यांना नक्कीच दोन धाव देईल पंच रुपेश साई गेले. चार चेंडू चार धावा राईट आर्म राऊंड राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन येत आहे ते श्रवण यश गुंडेवाड यांच्यासाठी. चार चेंडू चार धावा कृष्णा कृपया करून कोणीही पंचांशी वाद घालू नये. दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपापल्या खेळाडूंना
कृष्ण कृष्ण राहुल डोन कृपया करून थोडंसं पाठीसारखा प्लीज तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत. पाच चेंडू चार धावा दोन गडी बाद राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन येत आहेत ते श्रवण हर्षल साठी यशची जागा घ्यायला आलेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती पाच धावा दोन गडी बाद पाच धावा तसंच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते प्रसाद नाणेकर वाईटा मोठ्या विकेटचा मारा घेऊन हर्षलसाठी स्कोअर लेगच्या दिशेने टोलवला चेंडू त्यावर नक्कीच पंच रुपये चौगुले दोन धावा देतील जय यांना. दोन चेंडू सात धावा बॉल टू स्कोर दोन चेंडू आठ धावा दोन चेंडू आठ धावा बॉल टू बॉल स्कोर दोन चेंडू आठ धावा टू बॉल्स एट रन. उत्कृष्ट असं क्षेत्र रक्षण अभिषेक यांच राईट आर्म वर द विकेटचा मारा घेऊन येत आहेत ते हर्षल चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते हर्षल साठी कृष्ण यांनी नटवर
उत्कृष्ट से स्टंपिंग घेतलं होतं कृणाल. हर्षलची जागा घेण्यास आले ते कौस्तुभ परब उर्फ जॉन. शेवटचा चेंडू शिल्लक 9 धावा धाव फलकावर. सामना जरा 1 मिनिटासाठी थांबवायचा. स्क्वेअर लेगच्या दिशेने ग्राउंड शॉट मारलेला. पहिला युवा संघाचा तिसरा षटक घेऊन येत आहे ते साई. मॅजिक ओव्हर असं षटक असेल हे. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. स्ट्राईक एंडला आहे ते जय जाधव. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पाहिलं आपण यांना. पाहूया या फायनल मॅच ला काय कामगिरी करून दाखवत होता त्या संघासाठी. झोल बाद झाले जो जय जाधव यांची जागा घेण्यासाठी आले ते प्रथमेश. अरे सिद्धांत जाना जाना हे चल पत्र आशिष अवघड कृपया करून तुम्ही बाहेरचे प्लेअर आहात त्यामुळे मॅच मध्ये बोलू नका. आशिष अवघड राईट आर्म राऊंड विकेट चा मारा घेऊन येतो साई प्रथमेश साठी. सुशांत कौशल यांची जागा घेण्यासाठी आले ते सुशांत बाउंस स्ट्राइक एंड वर. कवर सर्विसने ठरवला चेंडू त्यावर 2 धावा. माफी असावी.
कुणाल गुंडेवाड येथे जिब्रियार प्रशांत आलोट फलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन येत आहेत साई प्रथमेश यांना बुधलेन पद्धतीचा चेंडू प्रथम ज्यांना काहीसा कळलेला नाहीये पाच चेंडू पंधरा धावा डिक्लेअर स्वरूपात गेलेला चेंडू पंच रुपये बोले यांनी वन डे दिलेला आहे वैयक्तिक पहिलं व संघातील चौथं षटक घेऊन येत आहेत ते राईट आर्म राऊंड विकेट कुणाल स्वर चेंडू पहिला चेंडू स्वर टाकलेला आहे कुणाल गुंडेवाड यांनी 17 धावा झालेल्या आहेत 18 धावा झालेल्या आहेत 18 चेंडू 18 धावा यष्टी रक्षकाकडनं गचाळ्याचं क्षेत्र रक्षण स्ट्राइक वर आले ते पश्चात ओगी जिगरी यार बॉलिंग टाकताना तसेच बॅटिंग करताना प्रशांत स्वर चेंडू कुणाल गुंडेवाड गचाळ गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी कव्हर सर्विसने ठेवलेला चेंडू त्यावर नक्कीच दोन धाव मिळतील प्रशांत यांना अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक
अरे आता एक बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू 23 धाव फलकावर, चार गडी बाद. मी कशाला तो करेल ना. बोलतोय मला सगळ्यांची नावं माहित नाही म्हणून म्हणतो. नंतर मग गडबड होतो ना. कृपया करून सामना 5 मिनिटांसाठी थांबवा. पंच रुपये चौगुले कृपया करून 5 मिनिटांसाठी सामना थांबवा. Thank you.
हेलो हेलो यार बोल जल्दी इधर जगह ले सियागढ़ आने पर सियागढ़ आने पर मेरे छावा फाइनल मैच उसको उसका गोलंदाजी करता है एक रन एक रन छावाला 23 रन की गरज आहे 23 रन की गरज तुरुंगा छावा 23 रन की गरज टोटल 23 ना चार जण किती झाले ऐकला पांच बॉल सारण
एक षटकाच्या संपल्यानंतर धावसंख्या 7 एक गडी बाद 7 धावा वैयक्तिक दुसरं व संघासाठी वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते प्रथमेश तसेच स्ट्राईक एंड वर आहेत ते साई राईट आर्म राऊंड विकेटचा मारा उत्कृष्ट जी उडी मारलेली वैभव सानप यांनी पण त्यांना काहीच यश नाही मिळालं. कृपया करून कोणी पंतांशी वाद घालू नये. दोन्ही सामन्यांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपापल्या खेळाडूंना जरा सांगा प्लीज. रुपेश चौगुले आपला निर्णय कळवा. दोन धावा नक्कीच रुपेश चौगुले त्यांच्या यांनी साई यांना दोन धावा दिलेले आहेत. स्कोर लेक्चर इथे नीट ठरवला चेंडू परंतु झाडामुळे आलेला आहे त्यामुळे धावून एक धाव काढण्यात यश मिळालेले ते अभिषेक आणि साई यांना. दहा धावा धाव फलकावर 10 धावा झालेल्या आहेत. चार चेंडू 10 धावा. या षटकातील एक चेंडू शिल्लक. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 11 एक गडी बाद 11 धावा.
सर्व प्रेक्षकांना विनंती होती त्यांनी कृपया करून डिक्लेअर झोन मध्ये राहा. शिखर कृपया करून डिक्लेअर झोन मध्ये राहा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11, एक गडी बाद 11 धावा. 12 चेंडू 12 धावांची गरज. गचाळ्याचे क्षेत्ररक्षण, ही जर कॅच काढली असती तर कदाचित त्यांची मॅच पण आली असती. कळवळच्या दिशेने मारला चेंडू, त्यावर नक्कीच पंच दोन धावा देतील. दोन धावांसाठी फुलटॉस पद्धतीचे चेंडू. चेंडू अभिषेक यांना काहीच कळायला नाहीये. अजून एक दोन चेंडू शिल्लक या षटकातील मॅजिक ओव्हर मधील. पाहूया काय मॅजिक करतात ते. यश गुंडेवाड पुन्हा यॉर्कर मध्ये जाईल चेंडू. यश गुंडेवाड अप्रतिम असं बॉलिंगचं प्रदर्शन कर दाखवतात आपल्या संघासाठी. सामना विजय झालेला आहे. पुरंदरचा छावा हा संघ सामना विजय झालेला आहे. पुरंदरचा छावा या संघ या संघाने हा ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. मेरे भाई का नाम मेरी बीवी का नाम